गुड मॉर्निंग बाळानो, आपण कंपोजिट फंक्शन चा थेरम बघितलेला। हां काय होता? डेल्टा वाय बाय डी एक्स ही त्याची ऍडजस्टमेंट होती। कंपोजिट फंक्शन चा थेरम काय होता? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स। म्हणजे जर चेन रूल मध्ये टर्म असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिला। ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन अँड देअर डेरिव्हेटिव्ह वी हॅव टू नो। वी नो द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक अँड देअर डेरिव्हेटिव्ह। मग आता कंपोजिट फंक्शन असतील तर त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे। कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेताना ह्या रूलचा आपल्याला वापर करायचा आहे। मग एक एक्झाम्पल घेऊया, त्याचं घ्या। एक सर पेज नंबर 12 वरचे एक्झाम्पल घेते मी आता। या फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4। रिअल टर्म आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही, आणि एक्सपोनंट टर्म आहेत। एक्सपोनंट टर्म घेताना काय केलेलं आहे आपण? एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? एन एक्स रेस टू एन मायनस 1। कॉन्स्टंट टर्म सिंगल असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आलेला आहे? 0। एक सिंगल टर्म मध्ये असेल तर मग आता इथे एक्स रेस टू 3 आहे, 5x आहे, 2 आहे, पण हे एक इक्वेशन आणि रेस टू 4 आलेला आहे सेकंड टर्ममध्ये। त्याचप्रमाणे पहिल्या टर्मकडे जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3, याच्यामध्ये एक्स स्क्वेअर ही एक्सपोनंट टर्म आहे, नंतर 4x हे कंपोजिट फंक्शन आहे, 1 हे कॉन्स्टंट आहे, आणि हे एक एक्सपोनंटचा बेस आहे, आणि त्याचं व्हॅल्यू एक्सपोनंट किती आहे? 3। मग एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला म्हणते एन एक्स रेस टू एन मायनस 1, पण जो बेस आहे तो एक इक्वेशन आहे। मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघताना आपल्याला या चेन रूलचा वापर करावा लागणार आहे। मग हे पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊन घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 4x, आणि ही टर्म एक एक्झाम्पल आहे। म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे असे दोन टर्मची बेरीज दिलेली आहे, आणि हे काय करायचं आपल्याला फाईन करायचं आहे? डी वाय बाय डी एक्स, डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू एक्स। मग घ्या, त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा दिलेली टर्म वाय ही अशी कन्सिडर करावी लागेल। हां दिलेली टर्म काय करायची? वाय इक्वल टू डिफरन्सिएशन घ्यायचं, म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4। म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ही एक टर्म ही इक्वेशन आहे हे गृहित धरायचं। दुसरी स्टेप काय करणार? डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। मग काय होणार आहे त्याचं? डिफरन्शिएशन केल्यानंतर डिफरन्शिएट धिस विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4। दोन टर्मची बेरीज आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर काय करणार? पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह, काय होणार आहे मग त्याचं? डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू क्यूब प्लस डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4। मग आता ही एक एक्सपोनंट टर्म आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। बेसला इक्वेशन आहे आणि एक्सपोनंट हा रिअल नंबर आहे, तर आपण ह्या फॉर्म्युल्याचा वापर करतो आहे याच्यासाठी। तर काय होणार आहे ती टर्म? देअरफोर दॅट टर्म बिकम 3 इंटू डी डी एक्स ऑफ, काय करणार बघा आता, याचा कंपोजिट फंक्शन म्हणजे 3 तसंच राहणार। हां नंतर काय होणार? म्हणजे हे एन मल्टिपलमध्ये येणार, एन मायनस 1 म्हणजे काय होणार इथं? 3 मायनस 1, काय होणार आहे मग? एक्स स्क्वेअर प्लस
4x plus 1 raised to 3 minus 1. आता इथे x चा डेरिव्हेटिव्ह बनवत होता, पण इथे नुसतं x आहे का, इथे काय डी डी एक्स ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. तसंच दुसऱ्या टर्मला पण काय करायचं, डिफरन्सिएशन घ्यायचं. काय होणार आहे मग ते टर्म प्लस, आता n ची व्हॅल्यू किती आहे इथं, 4 घेतला. आणि हा x तसाच ठेवायचा, पण x इथे इक्वेशन आहे, x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 रेस टू 4 मायनस 1 किती झाला, 3. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय होणार आहे त्या टर्मचं बघा. देअरफोर दॅट टर्म बिकम थ्री एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, 3 मायनस 1, 2. आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ह्या टर्मचा, याच्यामध्ये तीन टर्मची बेरीज आहे, बेरीज करता बेरीज असेल आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर काय करायचं, क्रमानं डेरिव्हेटिव्ह घेत राहायचा. तीन टर्म तीनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे, 2x. 4xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 4. आणि 1चा 0. त्यानुसार काय होईल, हे टर्म 2x प्लस 4 प्लस 0 प्लस 4 इंटू आणि इथं ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना, इथे लिहा मग डी डी एक्स हे सेपरेट घेतलं, याचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 1 आणि ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहा डी डी एक्स ऑफ काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2. मी इथं खालच्या बाजूला लिहिते, हे 4 आला, इथं 4 राहिला, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2, 4 मायनस 1 किती झाला, 3. आणि हे मल्टिप्लिकेशन, हे एकच टर्म आहे, हे मल्टिप्लिकेशन. तीन टर्मची वजाबाकी आहे, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2. देअरफॉर दॅट टर्म इज इक्वल टू 2x मायनस 5 मायनस 2चा डेरिव्हेटिव्ह किती झाला बाळानो, 0. आता हे 0 आहे, सिम्प्लिफिकेशन करा. 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 4, हे प्लसचं चिन्ह इथं, खालची टर्म 4, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 रेस टू 3 आणि 2x मायनस 5 मायनस 0 ॲज इट इज. अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन, त्या ज्या दिलेल्या टर्म आहे आणि ही जी कंपोजिट टर्म हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. हे व्यवस्थित बघून लिहून घ्या, काही शंका असेल तर विचारत चला बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, एकाच टर्म बेरीज वजाबाकी नाही येणार, त्या टर्म सलग येणार, हां त्याला कंपोजिट टर्म असे म्हणतात. म्हणजे असंच एक दुसरं एक्झाम्पल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 + 4x रेस टू 5 इंटू 3 + x मायनस एक्सचा स्क्वेअर रेस टू 8, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कसं करावं लागणार आहे, पहिल्यांदा दोन टर्म बघा, दोन टर्मचं काय आहे तर मल्टिप्लिकेशन, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. तुम्हाला माहीतच असेल जर दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल तर प्रॉडक्ट रूल घेतला जातो. तो नोटेशन कसा आहे, वाय इज इक्वल टू यू इन टू व्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय होणार आहे मग, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पहिली टर्म तशीच, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड काय, प्लस सेकंड टर्म तशीच, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काय होणार आहे मग, ते टर्म त्या टर्मनुसार काय करू, ह्या रूलनुसार
या दिलेल्या टर्म्स आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. मग काय होणार आहे सांगा, दिलेली टर्म मात्र पहिल्यांदा कन्सिडर करायची, वाय इज इक्वल टू वन प्लस फोर एक्स ब्रॅकेट रेस टू फाईव्ह इंटू थ्री प्लस एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर रेस टू एट. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होणार आहे, ह्या फॉर्म्युलाचा वापर आता आपल्याला गणितामध्ये करायचा इथं. म्हणजे वाय कन्सिडर केला, थोडस रिव्हिजन करायला फॉर्म्युल्याचं, यू काय होणार आहे वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह, ही एक कंपोजिट टर्म आहे, यांची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह. ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जसं पाहिलं होतं तसंच आता इथं पण करावं लागणार आहे, पण हे एकच टर्म नसून त्याची बेरीज, मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये जशी बेरीज होती तशी आता इथं काय आहे मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशनचा आपण काय केला आहे, रूट वापरला आहे. मग इथं घेऊ डिफरन्सिएशन, यू काय होणार आहे वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह, व्ही काय होणार आहे एक्स प्लस थ्री मायनस एक्स स्क्वेअर रेस टू एट. मग काय करावं लागणार आहे, इथं लिहा खाली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह इंटू थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू एट. यू पहिली टर्म कन्सिडर करा, बी दुसरी टर्म कन्सिडर करा. मग इकडच्या बाजूला लिहूयात आपण ते. काय होणार आहे मग त्या टर्म, फाईव्ह यू इंटू व्हीनुसार यू वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह. यू तसाच घ्या, वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ काय थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू एट. आता चिन्ह काय येणार, अधिक प्लस सेकंड टर्म ॲज इट इज थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म डी डी एक्स ऑफ वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह इम्प्लाय दिस रूट वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह ॲज इट इज. आता इथं तीन टर्मची बेरीज आहे, बेरीज वजा एक इक्वेशन आहे आणि त्याची पॉवर किती आहे रे एक्स रेस टू एट. मग पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता एन एक्स रेस टू एन मायनस वन, तसं आता इथं एनची व्हॅल्यू किती आहे एट. मग काय होणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह एट इंटू थ्री प्लस एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर अँड डी डी एक्स ऑफ थ्री प्लस एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर हां हे प्लस घ्या. आणि दुसरी टर्म काय करायची आता, हे बघा कॉन्स्टंट तशीच ठेवलेली आहे ती घेतली आपण इथं थ्री प्लस एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह काय करायचं आपल्याला वन प्लस फोर एक्स रेस टू फाईव्ह. ह्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह. काय येणार आहे मग ते फाईव्ह वन प्लस फोर एक्स ॲज इट इज फाईव्ह मायनस वन किती झाला इथं एट मायनस वन येईल ना भेटत फाईव्ह मायनस वन किती झाला फोर. पण बेस जो आहे हे कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल काय डी डी एक्स ऑफ वन प्लस फोर एक्स. तर व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करू, ही टर्म सिम्प्लिफाईड आहे एट ही टर्म आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तीन टर्मची बेरीज वजाबाकी आहे, तर पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस थर्ड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. पहिली टर्म काय कॉन्स्टंट सिंगल टर्म आहे, त्याच्यासोबत कोणताही व्हेरिएबल नाही, म्हणजे एकटा जर तीन असेल किंवा एकटा रिअल नंबर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो झिरो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे वन, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे टू एक्स. नंतर आपल्याला काय करायचं बघा, इथं सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे, वनचा डेरिव्हेटिव्ह सिंगल टर्म आहे रिअल आहे त्याच्यासोबत कोणताही व्हेरिएबल आलेला नाही. वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो, फोर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती फोर, म्हणजे दोन्ही टर्मचं आपल्याला काय माहिती झालं डेरिव्हेटिव्ह माहिती झालं,
इथे इम्प्लाय करा मग त्या लास्ट त्या सिम्प्लिफिकेशन मध्ये अँड दॅट टर्म इज इक्वल टू 1 + 4x^5 × 8 × 3 + x − x² / 8. आता इथं काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह इम्प्लाय करायचा. काय होणार आहे मग ते टर्म, 3 डेरिव्हेटिव्ह 0, x डेरिव्हेटिव्ह 1, मायनस x² डेरिव्हेटिव्ह 2x. हे प्लस घेतला तसाच, हां 3 + x − x² = 5, 1 + 4x ॲज इट इज. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय, दोन टर्मची बेरीज आहे. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड, वन सिंगल टर्म आहे, 0 रिअल नंबर आहे. आणि 4x डेरिव्हेटिव्ह किती झाला, 4. 1 + 4x / 5, 8 × 3 + x − x² / 8. सिम्प्लिफिकेशन केलं, 1 − 2x + इथं काय होणार आहे, 3 + x − x² 0 + 4 किती, 4. इथं काय होणार आहे, 5 + 4x × 4. थोडी स्टेप काय करावं लागणार आहे, सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. का, तर ह्या आन्सरमध्ये इथं एक इक्वेशन, इथं दुसरी इक्वेशन आहे, तिसरी रिअल नंबर आलेला आहे. आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय आलेलं आहे, दोन इक्वेशन्स आहे आणि रिअल नंबर 4 आहे. तो रिअरेंज करून घेऊ लास्ट स्टेपमध्ये, आणि दॅन दॅट आवर आन्सर इज. आन्सर इज 8 × 1 + 4x / 5, सेकंड टर्म इज 3 + x − x² / 8 × 1 − 2x. प्रत्येक हे टर्म आलेले आहे, हां हे प्लस साईन 8 पण घेतला आहे, हा प्लस साईन इथं असेल. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये रिअल नंबर अगोदर घ्या 4, आणि नंतर आपलं इक्वेशन 3 + x − x² आणि 5 + 4x, आणि हे आपली असेल व्हॅल्यू dy/dx ची. आणि हे होतं आपलं डिफरन्शिएशन चेन रूलनुसारचं एक सोपासं एक्झाम्पल. घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, काय अडचण असेल तर विचारत चला. सुरुवात आहे, थोडा अभ्यास करत चला. घ्या, नेक्स्ट एक्झाम्पल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पेज नंबर 12 वरचा आहे. कॉस ऑफ x² + b² याचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे आपल्याला. कसं घेणार आहे सांगा, फर्स्ट स्टेप ह्या इक्वेशनला वाय इक्वल टू कन्सिडर करा, कॉस ऑफ x² + a² मग काय होणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इज इक्वल टू dx ऑफ कॉस ऑफ x² + a² cos of x² + a² सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय होणार आहे, ते तर कॉस हे एक कॉम्पोजिट टर्म आहे, दोन टर्म, एक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, एक इक्वेशन व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट आहे. आता इथे काय होणार आहे मग, ते तर आपल्याला माहीतच आहे. कसं घेणार, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साईन ऑफ x² + a² आणि dx ऑफ काय येणार सांगा, x² + a² अगेन सिम्प्लिफाय, मायनस साईन ऑफ x² + a²
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, इथं दोन टर्मची बेरीज आहे, तर काय करावं लागणार आपल्याला, क्रमांक घ्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती रे बाळानो, टू एक्स, आणि ए स्क्वेअर काय, टू ए, आणि ए कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला, झिरो. मग तुम्ही म्हणाल इथं बेस कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट जरी झिरो लिहिलं इथं, टू ए इंटू झिरो करण्यापेक्षा डायरेक्ट जरी झिरो लिहिलं तरी पण चालणार आहे. मग काय होणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह, मायनस टू एक्स इंटू साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस एन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू टू एक्स. वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस टर्म, देन दॅट टर्म बिकम डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टू एक्स साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, अँड दिस इज अवर आन्सर. आणि हेच आपला आन्सर आहे, व्यवस्थित लिहून घ्या. अशाच प्रकारचे पुढचे एक्झाम्पल आपण नंतरच्या तासाला बघू, डेरिव्हेटिव्हची काय अडचण असेल.